बियाण्याने एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं म्हटलं की कोणत्याही आंदोलनाचा करता कोणी एक नेता नसतो. त्या नेत्याच्या नावाने आंदोलन ओळखलं जातं, तसं ओळखणं सोयीस्कर असतं. काहीतरी नाव देणं महत्वाचं असतं लक्षात ठेवण्याकरता, ओळखण्याकरता. पण कोणत्याही विचारांनी किंवा नेत्यांनी आंदोलन केलं किंवा त्याच्यामुळे आंदोलन घडलं ही कल्पना सुद्धा हत्ती पाहायला गेलेल्या अंधाया माणसांच्या कल्पनेसारखी आहे. कशामुळे प्रत्येक गोष्टीचा काही कर्ता असला पाहिजे अशी कल्पना आपल्या मनात तयार होते. या कल्पनेमुळे किंवा ह्या पद्धतीमुळे पुष्कळ गोंधळ निर्माण झाला. ज्या अर्थी टेबल इथे आहे त्या अर्थी टेबल करणारा कोणीतरी असला पाहिजे असं आपण मानतो. पण दक्षिण हिंदुस्थानामध्ये आपण गोलकोंड्याच्या बाजूला हैदराबाद केरळा या भागात गेलो की टेकडीच्या सगळे डोंगर असे मोठमोठ्या दगडांच्या आकाराचे बनलेले असतात. वेगवेगळे दगड त्याच्यातल्या काही आकृती दगडांच्या रचून झालेल्या इतक्या विलक्षण मनोहारी असतात की त्यामुळे आपण जर लगेच म्हटलं की हे ठेवणारा कोणीतरी असला पाहिजे तर मग ती कल्पना मात्र बरोबर होणार नाही. कारण निसर्ग क्रमाने सुद्धा काही आकृती बंद असे तयार होऊ शकतात की ज्याचा कर्ता कोणी आहे असं नाही. हजारो लाखो वर्षांची वादळ पाऊस पाण्याचे प्रवाह यामधून सुद्धा अशा कलाकृती आपोआप तयार होऊ शकतात. या पलीकडे जाऊन ज्या अर्थी ही पृथ्वी आहे इतक्या चमत्काराने भरलेली आहे, इतके हजारो प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे त्या पृथ्वीवरती आहेत, एकेका प्राण्याचं शरीर पाहायला जावं तर अद्भुत कौतुक वाटावं असं शरीर आहे. अगदी माणसाचं शरीर पाहायला गेलं तरी ते किती त्याच्या मागे योजना आहे आणि एवढं वेगवेगळ्या बारक्या बारक्या क्लुप्त्यांनी भरलेलं शरीर ज्या अर्थी माणसाचं आणि ही सगळी पृथ्वी इतक्या विविधतेने भरलेली त्या अर्थी तिचा सुद्धा कोणीतरी कर्ता असला पाहिजे. जे जे काही समजत नाही तिचा कर्ता कोणीतरी असला पाहिजे. या कल्पनेतून मुळी परमेश्वर या कल्पनेची निर्मिती झाली. तपासायला गेलं तर प्रत्येक गोष्टीचा कर्ता असला पाहिजे ही कल्पना तर्कशास्त्राला धरून आहे का? उदाहरणार्थ पृथ्वी आहे किंवा विश्व आहे तेव्हा या विश्वाचा कर्ता कोणीतरी असला पाहिजे असं जर मानलं तर मग विश्वाचा कर्ता आहे हे एकदा ठरलं म्हणजे त्या कर्त्याचा कर्ता कोणीतरी असला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट जी जी आहे तिचा कर्ता आहे असं जर ठरलं तर मग कर्त्याचा कर्ता कोणी असला पाहिजे, त्या कर्त्याचा कर्ता कोणी असला पाहिजे, त्या कर्त्याचा कर्ता कोणी असला पाहिजे अशी जर काय एक साखळीच्या साखळी कर्त्यांची लागली तर मग शेवटी कुठेतरी म्हणायला लागेल नाही इथं कर्त्याची आवश्यकता नाही. कर्त्याची आवश्यकता नाही ही गोष्ट स्वयंभू असू शकते, स्वतः तयार होणारी असू शकते, याला कर्त्याची गरज नाही. म्हणजे आपण काय केलं, प्रत्येक अस्तित्वात असलेल्या गोष्टीला कर्ता असणार हे गृहित तत्व धरून सगळे सिद्धांत मांडले आणि शेवटी त्यांनी तर्कदुष्टता जी तयार होते ती तर्कदुष्टता संपवण्याकरता मूळ कल्पनाच खोटी आहे असं मानून त्याचं उत्तर शेवटी शोधून काढलं. याचा अर्थ असा की तर्कसंगती काही राहिली नाही. ज्या अर्थी तर्कसंगती राहिली नाही शेवटपर्यंत हाच तर्क चालवता येत नाही, त्या अर्थी मुळातला तर्क हा चुकीचा असला पाहिजे. पण
कर्ता कळविता परमेश्वर आहे किंवा नाही हा मुद्दा गौण आहे. त्याकरता भांडणं करण्याची काही गरज नाही. मनुष्य समाजाच्या इतिहासामध्ये सर्व तत्वज्ञानांच्या सगळ्यात मोठ्या चर्चा, सगळ्यात मोठी कडाक्याची भांडणं कोणत्या विषयावर झाली असती तर तीही की खरं सत्य काय आहे, शेवटी खरं अस्तित्वात काय आहे, जड अस्तित्वात आहे का आत्मा अस्तित्वात आहे. शंकराचार्यांचा वाद याच मुद्द्यावर झालेला. शंकराचार्याने असं मांडलं की ब्रह्म हे सत्य आहे आणि जग ही माया आहे, खरं ते शेवटी फक्त ब्रह्मच आहे. मग त्याने आणखी त्या पलीकडे जाऊन सगळ्या ब्रह्मांमध्ये जे काही तत्व भरलेलं आहे तेच अणुवेणूत भरलेलं आहे म्हणजे माणसाच्याही आत्म्यात आहे असं एक वेगळं दर्शन द्या. दुसऱ्या काही विचारवंतांनी नेमक्या याच्या उलटी विचारसरणी मांडली. उदाहरण घ्यायचं झालं तर मार्क्स घेता येईल. मार्क्स आणि एंगल्स यांनी अशी कल्पना मांडली की प्रत्येक वस्तुमात्राला जाणीव आहे, ज्याला आत्मा म्हणायचं का जाणीव म्हणायचं, पण जाणीव हा शब्द मार्क्सने वापरला. पण वस्तुमात्राचा जाणीव असणं हा गुणधर्म आहे का जाणीवेला वस्तू स्वरूप देह असणं हा त्याचा गुणधर्म आहे? म्हणजे शरीराला आत्मा असणं हा शरीराचा गुणधर्म आहे का आत्म्याला शरीर रूप लागणं हा त्याचा गुणधर्म आहे? याचा निर्णय करणं शक्य नाही. म्हणजे कोंबडी आधी का अंड आधी असा हा प्रकार. पण वस्तुमात्राला जाणीव असण्याचा गुणधर्म आहे असं मानणं सुईस्कर. त्याचं कारण असं की वस्तूची आपल्याला हालचाल करून पाहता येते, शरीराची हालचाल करून काही जाणीवेत फरक पडतोय का हे पाहता येते, शरीराच्या भोवताची परिस्थिती बदलली तर जाणीवेमध्ये काही फरक पडतो का हे पाहता येतं. म्हणून सोयीस्कर असं आहे की सर्व गोष्टी जड आहेत आणि जडाला जाणीव असण्याचा गुणधर्म आहे असं गृहीत ठेवा. वस्तूचं किंवा या सबंध विश्वाचं स्वरूप काय आहे, वस्तुमय आहे का चैतन्यमय आहे, आत्मामय आहे का जाणीवमय आहे, या आत्म्याची व्याख्या काय, तर्क तपासून बघायला गेलं तर सगळ्या नकारात्मक व्याख्या आपल्याला दिलेल्या आढळतात की हा आत्मा कधी याला शस्त्रांनी कापता येत नाही, आगीने जाळता येत नाही, हा कधी नाहीसा होत नाही वगैरे वगैरे. पण त्याची नेमकी व्याख्या आत्मा या शब्दाची काही देण्यात आलेली नाही. मार्क्सनी जाणीव हा जो शब्द वापरला, कॉन्शियसनेस, स्पिरिट सोल याच्याऐवजी कॉन्शियसनेस, या कॉन्शियसनेसची सुद्धा व्याख्या तशी काही त्यांनी दिली नाही. पण कॉन्शियसनेसची व्याख्या काही दुसऱ्या पंडितांनी दिली आहे. ते असं म्हणतात की जाणीव म्हणजे एका बाजूला स्वतः आणि दुसऱ्या बाजूला बाकीचं सारं जग, अशी जाणीव ज्या वस्तू समुदायाला असते तो वस्तू समुद त्या त्या वस्तू समुदायाचा तो गुणधर्म म्हणजे जाणीव म्हणायची. उदाहरणार्थ आपल्या स्वतःला शरीराला एक जाणीव आहे, दुसऱ्या कोणाची मान कापली गेली तरी चालेल पण आपलं बोट कापलं जाता कामा नाही. इतका दीड दाटीचा तराजू आपण एका बाजूला आपण आणि दुसऱ्या बाजूला सारं जग याच्यामध्ये वापरतो. दुसऱ्याचं दिवाळं वाजलं तो फार नुकसानीत गेला, त्याचं घर दुर्दान मिळालं तरी सुद्धा ते परदुःख थोडं आपल्याला शीतल होतं, पण स्वतःच्या घरातली लहानशी वस्तू हरवली तरी सुद्धा ती आपल्या मनाला सुटपुट लागू जात. शरीराच्या बाबतीत जसं मी एका बाजूला आणि बाकीचं सगळं जग एका बाजूला अशी जाणीव आहे, मी विरुद्ध बाकीचं सगळं जग, मी एका बाजूला जग दुसऱ्या बाजूला, ही जी एक स्वतः ही भावना आहे ही जाणीव जर म्हटली तर अशा तऱ्हेची जाणीव माणसाला असते, कुटुंबातही असते. कुटुंबामध्ये आई स्वतः उपाशी होऊन पोराला खाऊ घालते, याचा अर्थ असा की
स्वतःच्या स्वार्थाचा संकोच करून ती आपल्या मुलाला मुलाकरता त्याग करायला तयार होती. बाहेरच्या कुटुंब आपल्या कुटुंबाच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांच्याशी जर वादविवादाचा संघर्षाचा प्रश्न झाला तर आपल्या पोराला पाठीशी घातलं जातं. याचा अर्थ असा की ही जाणीव वेगवेगळ्या पातळींवरती तयार होऊ शकते. पण जाणीवेचा हा जरी अर्थ घेतला तरी सुद्धा मुळामध्ये आत्मा म्हणजे वस्तूचे कोणतेही गुण नसलेली वस्तू जी सर्वत्र असते, वस्तूचे जे जे काही गुणधर्म आहेत ते जिला अजिबात लागू नाही अशा तऱ्हेची काही वस्तू असं तत्वज्ञानाने मानला. हे मी फक्त माहितीकरता सांगितलं. एवढं की विश्वाचं वास्तविक स्वरूप काय आहे हा वाद निरर्थक आहे. त्याच कारण असं की ज्या वस्तूंनी हे जग बनलेलं आहे किंवा नाही याबद्दल तुम्ही वाद घालता ती वस्तू म्हणजे काय याचाच मुळी निश्चित अर्थ सांगणं अशक्य आहे. आपण हे ऐकलं असेल की सगळ्या विश्वाची निर्मिती कशी झाली किंवा या विश्वाचं एकूण चलनवलन कसं चालतं याच्या संबंधी अनेक सिद्धांत आहेत. त्याच्यापैकी सध्या मान्यवर असलेला सिद्धांत असा की कधी एका काळी जगाचा एक प्रचंड मोठा विस्फोट झाला आणि त्या विस्फोटामुळे जे जे काही वस्तू मात्र तयार झाले किंवा वस्तू तयार झाल्या आणि त्या प्रचंड वेगाने दूर दूर फेकल्या जात आहेत. मग त्याच्या पुढचा एक सिद्धांत असा निघाला की हा विस्फोटाने दूर फेकले जाणारे पदार्थ ते किती काळपर्यंत असे दूर फेकले जातील, कायमचे सदा का नाही, तर काही काळ फेकले गेल्यानंतर आपोआपच त्यांची गती थांबेल आणि त्या वस्तू काही काळ स्थिर होतील आणि पुन्हा एकदा खाली जिथून स्फोट झाला त्या स्फोटाच्याच केंद्राकडे पुन्हा त्या वस्तू पडायला आणि त्या सगळ्या वस्तू एकत्र पुन्हा यायला लागल्या आणि त्यांची घनता एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेली की पुन्हा एकदा त्यांचा विस्फोट होईल आणि पुन्हा एकदा विश्व प्रसरण पावायला. म्हणजे आकुंचन आणि प्रसरण अशी स्पंदन असलेला हे विश्व आहे अशी आजपर्यंतची कल्पना. आता त्या पलीकडे जाऊन असं म्हटलं जातं की हा विस्फोट विश्वाच्या एका केंद्रभागी झाला आणि तिथून सगळं विश्व तयार झालं ही कल्पना सुद्धा चुकीची आहे. एकूण विश्वामध्ये असे विस्फोट कदाचित हजारो लाखो ठिकाणी वेगवेगळ्या वेळी होत असतील, वेगवेगळ्या वेळी आकुंचन आणि प्रसरणाची स्पंदनं चालू आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये वस्तू मात्र सगळ्या वस्तू या अत्यंत घन अवस्थेपासून ते अत्यंत विरळ अवस्थेपर्यंत अशा सगळ्या अवस्थांतून जातात. कोट्यावधी अंश उष्णतामानाच्या अवस्थेतून उणे कोट्यावधी अंशाच्या उष्णतामानापर्यंत जातात आणि या वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असताना ज्याला आपण आज जड म्हणून ओळखतो त्या जडाचे गुणधर्म सगळ्याच अवस्थांमध्ये कायम असतात असं नाही. आपण ज्याला वस्तू म्हणून ओळखतो ती वस्तू ही पृथ्वीच्या पाठीवरती असलेल्या किंवा विश्वात आपल्या पृथ्वीच्या आसपास असलेल्या विश्वातल्या काही एक पुणे हजार ते अधिक एक हजार उष्णतांक अंशापर्यंत वस्तूचं जे काही स्वरूप आहे तेच आपल्याला फक्त दिसतं त्यालाच आपण वस्तू म्हणतो. सगळ्या विश्वाचा अभ्यास करताना सगळ्या विश्वाविषयी बोलताना आपल्या आसपासच वस्तूचं जे काही स्वरूप आहे त्या वस्तूच्या आधाराने त्या विश्वाची कल्पना करणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे चैतन्यमय विश्व आहे का वस्तुमय आहे हा सर्व तत्वज्ञानाने मांडलेला मुद्दा तसा निरर्थक वाटतो. पण तरी एक गोष्ट महत्वाची आहे, संबंध विश्वाचं काय स्वरूप आहे हे आपल्याला आज सांगणं तरी काही शक्य दिसत नाही. पण मग ते कधीतरी सांगता येईल की नाही? शास्त्रज्ञ म्हणतील
प्रयत्न चालू आहेत. पण आज आम्हाला जे काही कळलं आहे ते न्यूटनच्या शब्दात सांगायचं झालं तर संबंध समुद्र किनाऱ्यावरचा एखादा वाळूचा कण असावा इतकं कमी कळलं. या उलट अध्यात्मवादी धर्मवादी ही मंडळी मात्र महाराज बाबा साधू हे आम्हाला सगळं विश्व कळलेलं आहे, परमेश्वराची आमची भेट झाली आहे, परमेश्वराकडनं आम्हाला संदेश मिळाला आहे असं सहज म्हणताना दिसत. आणि हे काही अगदीच फक्त अलबत्ते गलबत्ते साधू महाराज बाबाच म्हणतात असं नव्हे तर महम्मदाला परमेश्वराच्या एका देवदूताने सगळ्या विश्वाचं तत्वज्ञान सांगितलं अशी कल्पना आहे. मोझेसला एका देवदूताने सांगितलं अशी कल्पना आहे. आणि कृष्णाला स्वतः भगवान श्रीकृष्णानेच काय तो सगळा धर्म आहे हे सांगितलं. अशा तऱ्हेचं संबंध विश्वाचं स्वरूप विश्वरूप दर्शन अर्जुनाला दिलं. असं विश्वाचं स्वरूप हे केवळ काही ध्यानधारणेने भक्तीने ज्ञानाने किंवा कर्माने भक्ती मार्गाने ज्ञान मार्गाने किंवा कर्मार्गाने पण एक चित्तपणे एक तानपणे काही जर आपण तपस्या केली तर विश्वाच्या स्वरूपाचं ज्ञान होऊ शकतं असं अनेकांनी आजपर्यंत मानला. जर कोणी बसल्या जागी सांगू लागला की मला ब्रह्मज्ञान झालं तर ते नाही कसं म्हणायचं. बस सांगणारी मंडळी मोठी मातब्बर आहे. ज्ञानेश्वरांनी कुंडलिनी जागृत झाल्यानंतर काय होतं याचं वर्णन तपशीलवार लिहून ठेवलं. ज्ञानेश्वरांना खोटं म्हणण्याची काही आपल्याला इच्छा नाही किंबहुना कुणालाही खोटं म्हणावं हा काही आपला उद्देश आहे. पण मगाशी विश्वाचा कर्ता आहे किंवा नाही असू शकतो किंवा नाही हे प्रमेय तपासून पाहताना आपण जो जी पद्धत वापरली तीच पद्धत इथं वापरायची. जर का कर्त्याला करता कर्त्याला करता ही साखळी अनंत असू शकत नाही तर त्या अर्थी मूळच्या विश्वाला करता आहे असं मानण्याची काही आवश्यकता नाही असं आपण म्हणतो. तसच या मंडळींना ब्रह्मज्ञान झालं आहे हे नाही म्हणण्यापेक्षा ब्रह्मज्ञान झालं आहे असं मानायला काही जागा आहे का? त्यांच्या स्वतःच्या सांगण्याखेरीज आणखी काही पुरावा आहे का हे तपासून पाहणं योग्य आहे. मग पहिला प्रश्न निर्माण होतो तो असा की जर का ह्या मंडळींना ब्रह्माचं ज्ञान झालं सगळ्या विश्वाची चलनवलनं कशी चालतात हे कळलं तर या मंडळींनी सर्वसाधारण माणसाच्या शास्त्रातलं थोडस ज्ञान सांगायला काय हरकत आहे. उदाहरणार्थ ज्याला ब्रह्म कळलं त्यांनी आणि त्यांनी जातीच्या उच्छेदाचाही विचार मांडला चांभावांना हीन गणलं नाही तर मग हिंदुस्थानातला चांभार ज्या प्रकारचं चांभळं कमावण्याचं तंत्र त्यावेळी वापरत होता त्याच्यापेक्षा युरोपमध्ये किंवा चीनमध्ये चांभळं कमावण्याचं जास्त चांगलं तंत्र त्याच वेळी वापरलं जात होत. निदान चीनमधलं चांभळं कमावण्याचं तंत्र त्या मंडळी इथल्या चांभाराला सांगितलं असतं तर फार बरं झालं. अर्थशास्त्र हे काय तसं साधं शास्त्र पण ब्रह्म समजलं आहे असं म्हणणाऱ्या माणसांना लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स काय आहे काही सांगता येत नाही. पहिलीच्या प्रथम कला प्रथम वर्गातल्या विद्यार्थ्याला जे शिकवलं जातं ते या ब्रह्मज्ञानाला काही माहिती आहे असं दिसत. दुसरी गोष्ट अशी की या ब्रह्मज्ञानाने जेव्हा जेव्हा आपलं काही ऐहिक ज्ञान दाखवायचा प्रयत्न केला त्यावेळी ते ज्ञान नसून प्रचंड अज्ञान होत असं दिसून. उदाहरणार्थ मोझेसला देवदूत भेटला, देवदूताने त्याला सर्व विश्व वगैरे काय आहे मी असा फिरतो तसा फिरतो
या ग्रहापासून त्या ताव्यापर्यंत त्या ताव्यापासून या खगोलापर्यंत जातो असं सांगितल्यानंतर मोझेसने त्याला मोठ्या भाबडेपणाने एक प्रश्न विचारला की हे देवदूता तू सगळ्या या विश्वामध्ये फिरतोस तर मला काय हे एकूण विश्व थोडं सांग तरी वर्णन तरी सांग तुला काय काय दिसतं आणि ही विनंती केल्यानंतर मग देवदूताने साहजिकच खूपच टाळाटाळ केली नको तू हा प्रश्न मला विचारू नको याच्याऐवजी काय वाटेल ते विचार पण हे ब्रह्म हे महागूढ मी काही तुला सांगणार नाही असं कठोपनिषेधामध्ये ज्या प्रकारे यम आढेवेढे घेतो की नाही बाबा या मृत्यूचं गूढ काही तुम्हाला विचारू नको बाकी काही विचार असे आढेवाढे घेतल्यानंतर परमगुह्य म्हणून जो ते सांगतो ते खगोलाविषयीचं अज्ञान इतकं अकटो बिकट आहे की हा देवदूत काही खरा विश्वामध्ये फिरणारा असणार नाही हे उघड त्या काळचं जे काही खगोलाचं ज्ञान होतं त्या नानाशी साधारणपणे जुळणार इतकं इतपतच खगोलाचं ज्ञान त्या देवदूताला होत. आपल्याकडे सुद्धा वेदोपनिषदांच्या तत्वज्ञानाच्या तेजाचा काळ जो समजला होतो त्या काळामध्ये त्याबरोबरच ब्रह्मावर्त हे विश्वाचं केंद्र आहे नवखंड पृथ्वी आणि दहावं खंड काशी असा भूगोल मांडला जात होता गंभीरपणे मांडला जात होता आहे. ही दोन उदाहरणं अशी झाली की यांचं ऐहिक ज्ञान असायला पाहिजे ते नव्हतं जे काही ऐहिक ज्ञान त्यांनी सांगितलं ते इतकं अज्ञानाने भरलेलं आहे की यांना ब्रह्मविज्ञान काही कळलं आहे असं समजायला काही मार्ग नाही. तिसरा एक प्रश्न सहज निर्माण होतो तो असा की ही मंडळी ब्रह्मविज्ञानाने भरले ब्रह्मविज्ञान त्यांना मिळालं होतं असं म्हणतात एवढंच नव्हे तर ती मनुष्य जातीच्या करुणेनी भरलेली आहेत किंबहुना या करुणेपोटीच भक्तिमार्ग असो ज्ञान मार्ग असो कर्म मार्ग असो हा त्यांच्या मनात तयार झाला असं मानलं जात. मग ब्रह्मज्ञान झालेल्या माणसानी आपल्या आसपासच्या लोकांची परिस्थिती सुधारण्याकरता काय केलं म्हणजे त्यांनी खरं सहजच पाऊस पडत नसताना पाऊस पाडणं आता किरकोळ चमत्कार त्यांना जमायला पाहिजे होता पण सदेह वैकुंठाला जाणाऱ्या तुकाराम महाराजांची पहिली बायको दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये उपासाने तडफडत मिली पण तुकाराम महाराजांची ही सगळी भक्ती काही पाऊस पाडून त्यांच्या बायकोला खाऊ घालणे इतकी सुद्धा उपयोगी पडली नाही. अशा किरकोळ गोष्टीमध्ये साधू संतांना स्वारस्य नव्हतं असं म्हणावं तर तेही काही खरं नाही कारण ज्ञानेश्वरांनी रोट्या भाजण्याकरता आपल्या पाठीचा तवा करून रोट्या भाजून दिल्याचंही एक उदाहरण. मग त्यावेळी जर चमत्कार करता आला तर तुकाराम महाराजांना आपली बायको का नाही वाचवता येईल. दामाजी पंतांनी गोदाम लुटायची परवानगी दिली आणि परमेश्वरांनी चमत्कार काय केला तर बादशाहच्या दरबारी जाऊन मोहऱ्या ओतल्या. पण या देशामध्ये दुष्काळ पडू नये इतका साधा चमत्कार पावसाचा हा काही कोणत्याही साधू संतांनी काही घडवून आणलेला दिसत नाही. ज्ञानेश्वराच्या काळी देवगिरीला रामदेवराय राजा राज्य करीत होता. रामदेवरायांनी त्याच्या चुलत्याचा खून करून राज्य मिळवलं आणि हेमाद्री पंतांनी त्याच्या रामराजा हा कसा दुष्ट होता याच्याबद्दल काही नोंद आहे तसंच लीला चरित्रातही रामदेवरायाबद्दल पुरेशी माहिती अशी मिळते. पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवांनी रामदेवरायाची फार भलावणी केली. कोणत्याही काळामधला कवी हा साधारणपणे त्या देशाच्या राजाची स्तुतीच करतो तसंच ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. त्याच्यात काही ज्ञानेश्वर आणि इतर कवी यांच्यामध्ये काही फारसा फरक नाही. पण ज्या रामदेवरायाची स्तुती ज्ञानेश्वरांनी केली आहे त्या रामदेवरायाच्या राज्यावरती अल्लाउद्दीनाने हल्ला केला. 5 वेळा त्याचा प्रभाव त्या ज्ञानेश्वर जिवंत असताना 2 वेळा प्रभावत होता आणि रामदेवरायाच्या जावयाला अल्लाउद्दीनाच्या जावयाने जिवंतपणे सोलून देवगिरीच्या किल्ल्यामध्ये टांगून ठेवलं. पण ह्या मस्त अल्लाउद्दीनाचा अहंकार हरण करण्याकरता
ज्ञानेश्वरांनी काही केलं असं दिसत नाही. ज्या रामदेवरायाचं ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी स्तुती घेऊन कौतुक केलं त्याचा बचाव करण्याकरता त्यांनी काही केलं दिसत नाही. कोणी जर असं म्हटलं की ज्ञानेश्वरांना काय करायचं असल्या गोष्टी, परमेश्वराशी सगळं दररोज संपर्क साधणारी मंडळी यांना एखाद्या राजाला जिवंतपणे सोलून मारलं काय काय मोठं देणं घेणं आहे. पण असंच असेल तर मग आम्हाला अज्ञ माणसांना समजत नाही ते हे की पुणतांब्याच्या चांगदेवाचं गर्वहरण करण्याकरता सबंध भिंत ज्या ज्ञानेश्वरांनी चालवली असं म्हणतात, त्यांनी एक 22 भिंती एकदम ज्या अल्लाउद दिनावरती चालवून नेल्या असल्या तर त्यांच्याच धर्मावरती आलेलं हे मोठं आक्रमण हे सहज टळू शकलं. हे काही मी कोणत्याही संताचा किंवा महंताचा अधिक्षेप करण्याकरता सांगतोय असं नाही, तर अशा तऱ्हेचा एखादं जर कोणी सांगायला लागला की मला कळलं मला ज्ञान झालं तर मग काही तपासून पाहण्याचा अधिकार आम्हालाही आहे. कारण तुम्ही आम्हाला ब्रह्मज्ञान झालं असं काही हिमालयाच्या शिखरांवरती जाऊन स्वतःशी ओरडत नाही, तर आम्हाला येऊन सांग आणि तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं म्हणजे आम्ही तुमचं नेतृत्व मान्य करावं तुमचं मोठेपण मान्य करावं अशी तुम्ही अपेक्षा ठेवता म्हणून आम्हाला हे तपासून पाहणं आवश्यक आहे. आणि हे तपासून पाहिलं तर ब्रह्मज्ञान असं काही होतं यांना झालं होतं असं काही दिसत. तपस्या करण्याच्या वेगवेगळ्या विधी निघाल्या आणि हिंदुस्थानात तर अशा सगळ्या महंतांची अजूनही मोठी चलती आहे, त्यांना अजूनही मोठा मान आहे. मग कोणी सांगतो की गेली 80 वर्ष त्यांनी झाडाला उलट टांगून घेऊन तपस्या केली, कोणी म्हणतो की अमुक अमुक वर्ष 12 वर्ष नदीच्या पाण्यात उभं राहिलं. रामदास यांनी काय म्हणे, गोदावरीच्या पात्रामध्ये एका पायावरती उभं राहून 12 वर्ष तप केलं. मग शरीराला यातना दिल्यामुळे जे काही तप होत त्या तपानी या सगळ्या विश्वाचा जो काही व्याप आहे वेगवेगळ्या ठिकाणी कोट्यावधी कोट्या कोट्या कोट्यावधी वर्षांनी एक विस्फोट इथं होतो तिथं दुसरीकडे एक विस्फोट होतो त्या भागामधली वस्तू प्रसरण पावायला लागते आकुंचन पावायला लागते, या एवढ्या व्यापाचं ज्ञान या पृथ्वीसारख्या धुळीच्या कणावरच्या एका नदीमध्ये एक पाय उभं करून बसल्याने होत असेल ही कल्पना पुन्हा एकदा तपासून घ्या. या मागे एक विचारसरणी आहे, ती विचारसरणी अशी की जन्मजात ज्ञान हे जे काही आहे ते माणसाच्या शरीरातच आहे, ब्रह्मांडामध्ये जे आहे ते पिंडी आहे, त्यामुळे ब्रह्म जे करायचं ते करण्याकरता तुम्हाला बाहेर पाहण्याची गरज नाही. आपल्या स्वतःची ओळख पटवून घेतली म्हणजे आपोआपच तुम्हाला ज्ञान होत. ज्ञान हे तुमच्यात आहेच, फक्त ज्ञान आणि तुमच्यामध्ये जो काही खोटा मायेचा पडदा आहे हा दूर केला म्हणजे आपोआपच तुम्हाला निखळ ज्ञान होईल. मग शरीरातलं चैतन्य आणि बाहेरचं ब्रह्मरूपी चैतन्य यांची भेट भेट घालून देण्याला अडसर कोणचा, तर तो फक्त तुमच्या शरीराचा. मग त्याकरता जे जे म्हणून काही माणसाला निसर्गत करावं असं वाटतं ते करू नये म्हणजे संयम म्हणजे तप अशा काही कल्पना तयार झाल्या. मग जे खावं असं वाटतं ते खाऊ नये, ज्याचा सुवास घ्यावा असा वाटतो तो घेऊ नये, ब्रह्मचारी राहावं एवढंच नव्हे तर एरवी काट्यांवरती बसावं खेळ्यांवर बसावं झाडाला उलट टांगून घ्यावं पाणा पद्मासन घालून बसावं वेगवेगळी आसनं करावीत असे शरीराला उपास तापासादी गोष्टींनी यातना देण्याचा प्रकार म्हणजे ज्ञानाचा मार्ग असं आजपर्यंत धार्मिकांनी मानलं. या सिद्धांताचा नेमका उलटा सिद्धांत आपल्याला विज्ञानवादी सांगताना दिसतो. ते असं म्हणतील की ज्ञान हे कशाने होतं, ते आत नाही, कोणाच्याही शरीरामध्ये जन्मता आलेलं नाही. ज्ञान म्हणजे नकाशा, ज्ञान म्हणजे प्रतिबिंब आहे. बाहेर जी काही जग आहे त्या जगाचा व्यवस्थित नकाशा तयार करणं म्हणजे ज्ञान मिळवणं आहे. आणि ते केवळ
अनुभव आणि प्रयोग यांनीच होऊ शकतो. सकाळची चार आंधळ्या माणसांची गोष्ट घेतली. चार आंधळ्या माणसांनी किंवा ते डोळे आंधळे होते म्हणायचे अशी डोळ्याला पट्टी बांधून चालले होते असं म्हणत. त्यांनी पट्टी बांधलेली होती आणि त्यांना फक्त हातच होते म्हणून त्यांना खांब साप दोरी वगैरे असं ज्ञान होत होत. पण डोळे शाबूत असलेला एखादा मनुष्य जर हत्ती समोर असला तर त्याला संपूर्ण सम्यक हत्ती स्वरूपाचं ज्ञान होऊ शकत अशी कल्पनाही त्या गोष्टीला. वस्तुत विज्ञानवाद्यांचं म्हणणं असं की सम्यक हत्तीचं ज्ञान होणारे चक्षु असलेला असा काही प्राणी नसतोच. सगळं जग हे आंधळ्यांनीच भरलेलं आहे आणि या चार आंधळ्यांना हत्तीच्या स्वरूपाचं ज्ञान होण्याची किंवा थोडंफार ज्ञान होण्याची शक्यता एकच आहे, ती म्हणजे एका ठिकाणी धरून न बसता त्यांनी थोडं आणखी इकडं कदाचित कधीतरी होण्याची शक्यता आहे. किंबहुना किंवा निदान एवढं तरी म्हणता येईल की प्रत्येक आपल्या हालचालीनुसार आजच्या पेक्षा उद्या हत्तीचं ज्ञान अधिक होण्याची आपल्याला शक्यता आहे. या पलीकडे दुसरा मार्ग नाही, कारण वर्तून पाहणारा सर्व ज्ञानेंद्रिय असणारा हत्तीचं सम्यक ज्ञान होईल असं असणारा प्राणी कोणीही नाही. आपण सगळे वेगवेगळ्या प्रकारांनी आंधळे जातो आणि मुळामधला प्रश्न आणखी ह्यापेक्षा कठीण आहे. आपल्याला ज्या विश्वाचं ज्ञान करून घ्यायचंय तो हत्ती एवढा छोटा नाही, ते हत्ती एवढं छोटं नाही, प्रचंड मोठ. ज्याच्या आकाराची कल्पना करणं सुद्धा आपल्या ज्ञानेंद्रियांना शक्य नाही एवढं मोठं हे विश्व. आणि नुसतं ते मोठं एवढंच नव्हे तर क्षणाक्षणाला वेगवेगळ्या ठिकाणी बदलणार, सतत बदलणार, क्षणाक्षणाला बदलणार आणि आपल्या सर्व इंद्रियांच्या ताकदीच्या पलीकडचं असलेलं व्याप असलेलं असं हे विश्व. आणि त्याचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे आंधळ्या माणसा. मी आंधळे का म्हणतो, आपल्या हातातली साधनं काय आहेत? साधनं म्हणजे आपली पाच ज्ञानेंद्रिय. कोणी आणखी सहावं सातवं ते कल्पना म्हणत असलं तर मांडू द्या, पण पाच आपल्याला सगळ्यांना अशा तऱ्हेची ज्ञानेंद्रिय आहेत की ज्याची व्यावहारिक दृष्ट्या तरी निदान तुलना होऊ शकते. व्यावहारिक दृष्ट्या तुलना होऊ शकते असं करता मी म्हणतो की तुम्हाला डोळे आहेत आणि मला डोळे आहेत. आपल्याला डोळ्यांनी लाल रंग दिसतो असं मी म्हणतो, पण मी जेव्हा समोर शेतकरी संघटनेचा बिल्ला त्याचा लाल रंग असलेला मला दिसतोय असं म्हणतो आणि तुम्ही म्हणता की हो बरोबर लाल रंगाला दिसतोय, त्यावरती तुमच्या संवेदना पटलावरती जी काही संवेदना किंवा अनुभूती उठतात त्या आणि माझ्या संवेदना पटलावरती लाल रंग म्हटल्याने ज्या काही अनुभूती उठतात यांची खरं तुलना करणं अशक्य आहे. जसं अर्थशास्त्रामध्ये उपभोग हा या दोघांची तुलना होऊ शकत नाही. आपण आपलं असं म्हणतो की भाकरी खाणाऱ्या माणसाची भूक पहिल्यांदा भागवली पाहिजे, विस्की पिणाऱ्या माणसाची थोडी नंतर भागवली तरी चालेल असं आपण म्हणतो. पण प्रत्यक्षामध्ये भाकरीची भूक ही दारूच्या तहानेपेक्षा जास्त प्रखर असते किंवा भाकरी न मिळाल्यास माणसं जास्त तडफडतात, त्यांना जास्त दुःख होतं असं मानायला खरं काही कारण नाही. इतिहासामध्ये जर पाहिलं तर हातात भाकरी हिसकावून घेतली किंवा समोर भाकरी मिळत नाही, मूठभर तांदूळ मिळत नाही म्हटल्यावर लोकांनी फारसं काही बंड केल्याचं दिसत नाही. ते मूठभर तांदूळ मिळाले नाहीत म्हणून धान्याच्या गोदामापर्यंत येऊन धान्याच्या गोदामासमोर माणसांनी उपाशी प्राण सोडलेले. पण ज्यांची विस्की कदाचित किंवा दुसरे काही चैनीच्या वस्तू ज्यांच्या हातातनं काढून घेतल्या गेल्या किंवा ज्यांना मिळाल्या नाहीत त्यांनी प्रचंड युद्ध जगभर चालणारी केली. म्हणजे परिणाम जर बघितला तर कदाचित विस्कीची तहान ही भाकरीच्या भुकेपेक्षा जास्त प्रबळ असण्याची शक्यता आहे. शक्यता एवढंच मी मानतोय, आहे असं म्हणत नाही. पण व्यावहारिक दृष्ट्या ज्यांची तुलना होऊ शकेल अशी इंद्रिय आपल्याकडे
पाच आहे व्यावहारिक दृष्ट्या. कारण समजा जरी मी लाल म्हणतो त्यावेळी तुम्हाला माझ्या जांभळ्यासारखं दिसत असतो तरी सुद्धा व्यवहारात त्याच्यामुळे काही प्रत्यक्षात अडताना दिसत नाही. पाच इंद्रिय सहावं काही स्त्रिया नसतं म्हणतात, काही आणखी अद्भुत शक्ती असतात, पण त्याची काही व्यावहारिक तुलना शक्य नाही म्हणून पाच. पण पाचच आहेत का? सगळ्या विश्वाचा व्याप हा एवढा. आपण मला वाटतं एखाद्या ग्रहावरती गेलो तर तुम्ही सायन्स फिक्शनच्या चित्रात पाहता की वेगळ्या ग्रहावरच्या लोकांना काही एक वेगळंच इंद्रिय आहे, मग कुणाला काही वेगळ्या प्रकारची अनुभूती त्याच्यातनं होऊ शकते असं दाखवलं जातं. कदाचित जगामध्ये संवेदना घेण्याची लक्षावधी इंद्रिय सैद्धांतिकदृष्ट्या असू शकते. उदाहरणार्थ आपल्याला काही डोळा हा प्रकाश किरणांमुळे चालणारच असायला पाहिजे होता असं काही नाही. एक्सरेचा डोळा असायला काय हरकत होती, इन्फ्रावेडचा असायला काय हरकत होती, काही पाण्याला असतो घुबडाना जवळजवळ इन्फ्रावेडचा डोळा असल्यासारखा असतो, पण हे इंद्रिय आपल्याला नाही. अशी किती इंद्रिय असतील याची आणि त्या इंद्रियांचं काम काय असेल याची कल्पना सुद्धा करणं आपल्याला शक्य नाही. जसं जन्मांध माणसाला विचारलं की प्रकाश काय असतो तो काय सांगणार, काही सांगू नये. जो जन्मतः पहिला जन्मला त्याला बोलता येत नाही, कारण त्याला आवाज काय हेच समजत नाही, तो काढेल कसा आवाज. तसं ज्या इंद्रियांचा आपल्याला अनुभव नाही ती इंद्रिय असू शकतील अशी कल्पना सुद्धा करणं अशक्य आहे. पण हे निश्चित की लक्षावधी इंद्रिय अशी असली पाहिजेत, कारण त्या लक्षावधी इंद्रियांनी त्या लक्षावधी इंद्रियांचा उपयोग करून कदाचित विश्वाचं काही ज्ञान होण्याची शक्यता, पण त्याच्यातली फक्त फाटकं पाच आपल्याकडे आणि ती देखील किती मर्यादित. त्यांचा डोळ्याने पाहायचं झालं तर क्षितिजापर्यंत दिसत, त्याच्या पलीकडे एक मैल किलोमीटर दोन पर्यंत दिसत. त्याच्यानंतर आवाज काही पेक्षा मर्यादित कानाने ऐकून हवा. चव स्पर्श हे तर अगदी अंगाला येऊन भिडल्याखेरीज त्याचा अंतराच्या दृष्टीने ते फार मर्यादित. त्यानंतर त्या प्रत्येक इंद्रियाची अनुभवाची क्षेत्र अत्यंत मर्यादित आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं, आपण इंद्रधनुष्य पडलं असं म्हणतो आणि इंद्रधनुष्यामध्ये सात रंग आपल्याला दिसतात असं सांगतो. याचा अर्थ इंद्रधनुष्याला सातच रंग आहेत असं नाही. प्रकाश किरणामधनं एखाद्या थेंबातनं सूर्याचा प्रकाश गेला की त्याच्यातनं जी जी काही किरण निघतील वेगवेगळ्या रंगाचे, त्यांनी 360 अंशाचं सगळं विश्व हे भरून निघत असलं पाहिजे. फक्त आपल्याला डोळे असे भिकावे मिळाले की ते एवढीशी पट्टीच पाहू शकतात, त्याच्यातले सातच फक्त पाहू शकतात. त्याच्या पलीकडचे जे रंग आहेत ते आपल्याला दिसू शकत नाहीत, म्हणून आपण इंद्रधनुष्याला सातच रंगत असतो. श्रवणाच्या बाबतीत तेच, काही ठराविक प्रकारचेच आवाज आपल्याला ऐकू येतात. एका मर्यादित पलीकडे आवाज गेले की ते आपल्याला ऐकू येत नाही. अत्यंत सूक्ष्म आवाज जे कुत्र्याला ऐकू येतात ते आपल्याला ऐकू येत, कुत्री लगेच झगडून उठतात, पण आपल्या कानामध्ये ती काही आपल्या इंद्रियांमध्ये ती शक्ती नाही. म्हणजे आधी पाचच इंद्रिय त्यांची मर्यादा अंतराच्या दृष्टीने अत्यंत कमी, त्यामध्ये त्यांचं क्षेत्र अत्यंत कमी. एवढंच नव्हे तर सगळ्यात मोठा दोष असा की ही इंद्रिय मुळी ज्ञान प्राप्ती करता तयार केलीच नाही, ती शरीराचा व्यवहार चालवण्याकरता केली आहे. म्हणजे शरीराचं संरक्षण व्हावं, त्याचं पोषण व्हावं आणि प्रजोत्पादन व्हावं. संरक्षण, पोषण, प्रजोत्पादन ही तीन कामं नीट चालावीत याकरता ही इंद्रिय काम करत. बघा आता इंद्रियांच्या कामाची पद्धत कशी गमतीशीर. आपण रस्ता ओलांडायला निघालो, इकडून गाड्या येत आहेत तिकडून गाड्या येत आहेत, बारकाईने आपण पाहतो, कारण जर कुठं चूक झाली तर एखादी गाडी आपल्याला मारून टाकेल अपघात, या चिंतेने आपण सगळीकडे पाहायचं. पण एकदा रस्ता ओलांडून गेल्यानंतर जर का माणसाला विचारलं की काय आता मला पटकन सांग कोणत्या गाड्या कोणीकडनं कशा येत होत्या, आता ते काही राहिलं नाही. कारण त्या एका क्षणापूर्वी अत्यंत बालकाईने जे ज्ञान सगळं ग्रहण होत होतं
ते रस्ता ओलांडल्याबरोबर इंद्रियांनी लगेच टाकलं, त्याचं काही महत्व राहिलं नाही. कारण संरक्षणाकरता जमा केलेलं ते ज्ञान त्याचं महत्व तिथं सांग. एवढंच नव्हे तर ही इंद्रिय मुठी चलाख, त्यांची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. लहान मूल जवळजवळ कोळी पाठी घेऊन येते, काय त्याला गर्भवासातल्या वेळी काय त्याचं ज्ञानाचे त्यांनी संकलन केलं असेल ते सोडून द्या, पण गर्भवासामध्ये मुलाला भुकेच्या पलीकडे काही जाणीव असते असं दिसत नाही. जन्मल्यानंतर जन्म होताना ते रडायला लागतं, कारण त्याला पहिल्यांदा भीतीची जाणीव तयार होते. आणि मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की जन्मलेल्या मुलाला फक्त दोनच गोष्टींची जाणीव असते, भूक आणि भीती. त्या पलीकडे काही जण असं म्हणतात की गर्भावस्थेत सुद्धा ज्या अर्थी लिंग ठरतं त्या अर्थी सूक्ष्म अवस्थेत का होईना प्रजोत्पादनाच्या काही कल्पना त्याच्याकडे असल्या पाहिजे. पण भूक आणि भीती म्हणजे संरक्षण आणि पोषण या दोन प्रेरणा संबंधित भावना घेऊन ते मूल जन्माला येत. त्याच्यावरती एक पाळण्यावरती खेळणं टांगलंय असं सांगतो. पाळण्यावरती खेळणं टांगलं, खेळणं टांगल्यानंतर ते मूल काय करायला लागतं लगेच तावडतो. जोपर्यंत त्या वरच्या खेळण्याचे वेगवेगळे रंग दिसतायत ते मूल लगेच त्या मुलगी डोळे विस्फारून पहिल्यांदा पाहायला, हे काहीतरी नवीन आहे. आणि त्याचा डोळा त्याचे डोळे जे जे म्हणून काही नवीन वाटतं त्याचं सगळं संकलन करून आपल्या मेंदूला ते ज्ञान कळवतं. आणि मेंदूमध्येही ते ज्ञान सगळं टिपून ठेवलं जातं. अरे काय किती रंग आहे, काय छान आहे, असं फिरतंय. काही वेळ उजव्या बाजूने डावीकडे फिरतंय, काही बाजूला डाव्या, काही वेळाने डाव्या बाजूने उजवीकडे फिरतंय. आणि मग काही वेळाने त्या पोराचा मेंदू त्याला सांगायला लागतो की हे आता आम्हाला कळलं ना, पुन्हा पुन्हा तेच काय सांगताय, आमच्याकडे असा कचरा भरून ठेवायला काही जागा नाही. तेव्हा मग मेंदूही ते माहिती घेईन असं जातं आणि डोळेही त्याच्याकडे पाहिन असं होतं. म्हणजे सतत काही समोर आहे म्हणून ते पाहतच राहायचं अशी काही प्रामाणिक इंद्रिय नाहीये. तर ती इंद्रिय कामापुरती आपल्या संरक्षण पोषण प्रजनन या कामाकरपुरती येणारी. समोर आईचा चेहरा आला की आईचा चेहरा येणं म्हणजे सुरक्षितता आहे, पोषणाची काही व्यवस्था आहे, ममतेची काही ऊब आहे, याच्यामुळे ते प्रतिक्रिया देईल. पण आईचा चेहरा सुद्धा जर का कायमचा समोर राहिला तर मूल लगेच दुसरीकडे पाहायला. काही वेळा कशी हुशारी करतात, मगाशी सकाळी मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की या खोलीत मी बसलोय, समोर हे एवढा गांधींचा मोठा फोटो. खरं म्हणजे जर का आपले डोळे खऱ्या वस्तुनिष्ठ प्रामाणिकपणे काम करत असते तर माझ्या मनामध्ये ह्या खोलीचं चित्र जे काही तयार होतं त्याच्यामध्ये गांधीन शिवाजीचे फोटोच मोठे असतात. प्रत्यक्षामध्ये माझे डोळे अशा तऱ्हेने काम करतात की मला गांधी आणि शिवाजीचा फोटो आहे याची जाणीव सुद्धा नाही. तुमच्या प्रत्येकाचा चेहरा, तुमच्या प्रत्येकाचे डोळे, काय समजतंय काय नाही समजत हे सगळं क्षणाक्षणाला मी नोंदतो आहे. पण गांधींचा फोटो तिथं एवढा मोठ्या आकाराने असून सुद्धा त्याच्याकडे काही माझं लक्ष नाही. याचं कारण डोळे माझे हे काही कॅमेरासारखे नाही आहे, त्या प्रमाणामध्येच ते चित्र नोंदवत नाहीये. तर ते जे चित्र नोंदवतात ते एका अर्थाने विश्लेषणात्मक आलेख आहे. तो काही फोटो नाही, हा एक विश्लेषणात्मक आलेख आहे. ती माहिती पहिल्यांदा घेतली जाते, त्याच्याबरोबर त्याच्या आधीच्या माहितीशी हे सुसंगत आहे किंवा नाही हे तपासून कुठेतरी पाहिलं जात. उदाहरणार्थ एकदा तांबड्या रंगाने मूल भाजलं मग त्याला भीती बसली, तांबडा रंग असला म्हणजे काहीतरी भीती असली. पण दुसऱ्या वेळी तांबड्या रंगाचं फूल समोर आलं आणि तांबडा रंग चांगला सुद्धा असू शकतो अशी एकदा तुलना करून ठेवलं की तांबड्या रंगाचा निखारा
आणि तांबड्या रंगाचं फूल याच्यामध्ये फरक करायला तो सुरुवात करतो. म्हणजे तांबडा रंग हा घातक असतो असा एकदा नियम ठरला की त्या नियमाशी विसंगत असा अनुभव काही आला म्हणजे तो काय करतो, पहिल्यांदा बाजूला ठेवतो, थोडं कुठेतरी नोंद करतो की तांबड्या रंगाच्या वस्तू काही नेहमीच घातक असतात असं नाही का, काय नियम असतो कोणाचा. काही वेळाने एका बाजूला न कळलेल्या वस्तूंचा जो साठा असतो तो खूप वाढत जातो, कळलं नाही कळलं नाही कळलं नाही म्हणून बाजूला ठेवलेलं. आणि मग एक सूत्र असं काही सापडतं की त्यामुळे एकदम एक नवीन नियम करता येतो की तांबड्या रंगात काही वाईट नाही तर निखाव्यामध्ये म्हणजे जवळ जाताना त्याची हळूहळू उष्णता भासायला लागली की तो विस्तव असतो, तो विस्तव त्याची थग असते, त्याची काही एक ज्योत असते, अशा तऱ्हेचा एक वेगळा नियम त्याच्या मनामध्ये तयार करता येतो. म्हणजे काय, ज्ञानेंद्रियांनी घेतलेलं ज्ञान आधीच्या गोष्टींची तपासून पाहिलं जातं कशाकरता, पुन्हा हे संरक्षण पोषण प्रजनन हे काही ज्ञानाकरता नाही. आणि जुन्या अनुभवाशी तपासून बघितल्यानंतर जे नवे अनुभव जुन्या नियमात लागू पडतात त्यांना ताबडतोब साठवून ठेवलं जात त्याच्या वेगवेगळ्या कप्प्यामध्ये. एखादा नियमामध्ये न बसणारं दिसलं त्याला बाजूला ठेवायचं. आणि मग काही वेळानी एक आणखी जास्त व्यापक नियम असा तयार होतो की मग आतापर्यंत न कळलेल्या गोष्टींचाही अर्थ आपोआप लागून जातो. आपोआप लागला की मग आतापर्यंत ज्ञानाची जी काही साठवणूक किंवा ज्ञानाची जी काही मांडणी मेंदूमध्ये झालेली असते ती मांडणी व्यापक होते, जास्त मोठी. त्याच्यामध्ये न कळलेल्या गोष्टी म्हणून बाजूला जो ढीक चाकलेला असतो तो सुद्धा त्या मांडणीमध्ये कुठे ना कुठे व्यवस्थित रचून ठेवता येतो. माणसाची ज्ञान संपादनाची प्रक्रिया ही अशीच चालते. एक मांडणी होते, ती मांडणी त्या काळाला योग्य असते आणि त्या काळाला योग्य असलेली मांडणी काही दिवसांनी अयोग्य झाली, अपुरी झाली, म्हणजे मग त्याहीपेक्षा जास्त व्यापक मांडणी केली जाते आणि त्याच्यामध्ये तोपर्यंत न कळलेल्या गोष्टींचा अर्थ सुद्धा लागायला लागतो. उदाहरणार्थ लहानपणी आपल्याला मला सांगण्यात आलं की आपण ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ आहोत आणि ब्राह्मण हे सगळे फार चांगले असतात आणि बाकीचे सगळ्या जातीचे लोक मोठे वाईट माणसं असतात, त्यांची संगत सुद्धा ठेवू नये. हा एक नियम मला सांगितला गेला पहिल्यांदा. तो सांगितला गेल्यानंतर काही दिवसांनी शाळेत जायला लागल्यानंतर स्वतःच्या अनुभवाने माझ्या असं लक्षात यायला लागलं काही ब्राह्मण नसलेली पोरं चांगली असतात, काही वाईट असतात असं काही नाही. एवढंच नाही तर काही ब्राह्मण पोरं मोठी डांबट असतात हेही लक्षात आलं. आणि मग चांगुलपणा आणि जन्म यांचा काही परस्पर संबंध नाही हा एक नवीन नियम मनामध्ये आल्यानंतर चांगुलपणाची एक नवीन व्याख्या तयार झाली. हे कसं होतं बघा, हे माणसाच्या शरीरातच होतं असं नाही तर सर्व शास्त्रांच्या प्रगतीमध्ये सुद्धा आपल्याला एक दिसून येईल. आपल्याकडे असा ज्ञानाचा इतिहास काही फारसा लिहिला गेलेला नाही त्यामुळे आपल्याकडची उदाहरणं देणं तसं कठीण आहे. पण एका काळी बायबलमधली जी काही संबंध विश्वाची कल्पना आहे ती थोडक्यात अशी की पृथ्वी विश्वाच्या मध्यभागी आहे, त्याच्या भोवती इतर ग्रह फिरतात, सूर्य फिरतात, तारे फिरतात, पृथ्वी सपाट आहे, परमेश्वरांनी 7 दिवसात तयार केली. कोपर्निकसनी पहिल्यांदा ह्या आणि ही मोठी प्रगती होती लक्षात घ्या. बायबलनी मांडलेलं काही अज्ञान म्हणून मांडलेलं नव्हतं तर त्याच्या आधीचं अज्ञान इतकं भयानक असेल काही की कदाचित वरती हे कुणीतरी नुसती छत्री केलेली आणि त्याला ठिगळं भोकं पाडलेली आहेत अशी कल्पना असेल. पण ग्रह तारे हे प्रत्यक्ष फिरता आहे ही त्या काळची शास्त्रीय मोठी क्रांती होती. पण ही क्रांती मानल्यानंतर सुद्धा असं लक्षात यायला लागलं की बाबा प्रत्यक्षामध्ये आपल्याला जे काही अनुभव येतात ते अनुभव बायबलच्या नियमात काही बसत नाहीत. कोपर्निकसनी पहिल्यांदा कल्पना मांडली की ज्या अर्थी जहाजांना समुद्रात जाताना
क्षितिज एका विशिष्ट आकाराचं दिसतं. बंधवावरनं ज्या अर्थी जहाज वर येताना पहिल्यांदा शिळं दिसतात, खालनं जहाज दिसतात, त्या अर्थी पृथ्वी ही सपाट होण्याची शक्यता नाही, पृथ्वी गोल असली पाहिजे. मग कोपर्निकसचा खगोलशास्त्र मानले, पृथ्वी गोल आहे, बाकीचे सर्व तारे ग्रह हेही गोल आकाराचे असावे. पृथ्वी जगाच्या विश्वाच्या मध्यभागी नाही, आपल्या ग्रहमालिकेच्या मध्यभागी सूर्य आहे, त्याच्या भोवती फिरणारे जे ग्रह आहेत त्यांच्यापैकी पृथ्वी ही एक आहे, असे अनेक सूर्य मालिका विश्वात आहेत, ही कोपर्निकसची मांडणी. आणि तोपर्यंत न कळलेले न समजलेले असे जे अनेक प्रश्न होते त्यांची पटकन उत्तर मिळून गेली, असं वाटायला लागलं वा सगळं ब्रह्मज्ञान झालं आपल्याला, तर काही राहिलं नाही. पण यांनी काही समाधान होईल, वेगळे वेगळे प्रश्न येऊ लागले की तुम्ही म्हणता भलं सूर्य मध्यभागी आणि त्याच्या भोवती गोलगोल पृथ्वी आणि सगळे बाकीचे ग्रह फिरत आहेत, पण हे ग्रह काही येडेत काय आपले त्याच्या भोवती गोलगोल फिरत बसायला, हे असे एका रांगेत फिरत का बसतात, याचं उत्तर कोपर्निकस देऊ शकत नव्हता. ते उत्तर अपघाताने न्यूटनच्या डोक्यावरती पडलेल्या सफरचंदाने दिलं, आणि न्यूटनचं खगोलशास्त्र किंवा न्यूटनचे नियम आल्यामुळे त्या वेळापर्यंत जे काही समजलं नव्हतं ते समजावून सांगणारी एक नवी विचार पद्धती तयार आणि हा क्रम त्यानंतर आणखी वेगाने वाढतो. एक साधी कल्पना अशी की आपण सूर्य असताना दिवस आहे, उजेड आहे असं म्हणतो, विश्वामध्ये अनेक कोट्यावधी तारे आहेत असं म्हणतो, मग सूर्य मावळल्यानंतर अंधार का होतो, या सगळ्या ताऱ्यांचा उजेड पृथ्वीपर्यंत यायला पाहिजे ना, तेव्हा सूर्य गेला काय न गेला काय पृथ्वीवरती खरं येणाऱ्या प्रकाशाचं प्रमाण सारखंच राहिलं पाहिजे, रात्री सुद्धा चकचकीत उजेडाच्या असल्या पाहिजे. याच उत्तर जस समोर जंगल आहे, त्या जंगलामध्ये झाड आहे, तर तिकडे झाड सगळी एकमेकांना लागून असतात असं नाही, पण खूप तारे असले, खूप झाड असले, म्हणजे जंगल म्हणजे सगळं नुसतं गच्च भरलेलं असत, तसे इतके जर कोट्यावधी तारे असतील तर अशाच प्रकारे गच्च भरलेला आकाश दिसायला पाहिजे, किंबहुना निदान अंधार तरी होता कामाने, हे असं का होत हे याचा शोध लागता लागता विश्व प्रसरणाची कल्पनाही निघाली आणि त्याच्याबरोबर क्वांटम थिअरीचाही जन्म झाला, आणि त्यानंतर जवळजवळ आता दर 5 वर्षांनी आणखी जास्त व्यापक अशी वेगळी अशा वेगवेगळ्या विचार पद्धत्या मांडल्या जातात. ज्यावेळी बायबलनी खगोलशास्त्राची एक विचार पद्धती मांडली त्यावेळी धार्मिक जिथं होते तिथंच आजही आहे. पृथ्वी सपाट आहे म्हणून सांगणारे धार्मिक आजही अजून तिचा कोणीतरी निर्मिक आहे वगैरे असं सांगतात, आणि तोपर्यंत आमची ज्ञाने आणि एकूण की ज्यांना असं वाटतं की आपल्या आत्मिक आध्यात्मिक चैतन्यमयी शक्तीने आपण सगळ्या विश्वाला गवसणी घालू शकतो असं म्हणणारे लोक 2000 वर्षामध्ये तरी कुठं हल्लेले दिसत नाही, आणि आमची ज्ञानेंद्रिय कच्ची आहेत, कमजोर आहेत, आम्हाला वाळवंटातल्या एका कणा इतकं सुद्धा ज्ञान नाही असं म्हणणाऱ्या वैज्ञानिकांनी चंद्रावरच नव्हे तर वेगवेगळ्या ग्रहावरती सुद्धा प्रत्यक्ष पाऊल ठेवण्या इतकी प्रगती केली. जे काही ज्ञान व्हायचं आहे ते ज्ञान हे ज्ञानेंद्रियाच्या साधनाने आसपासच्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेत घेतच होणार आहे. ते हळू वाटलं तरी सुद्धा जी काही प्रगती व्हायची आहे ती या ज्ञान मार्गानेच होणार आहे. एका पायावरती उभं राहून उपास तपास करून कुंडलिन्या जागृत करून काही ज्ञान होतं हे केवळ खोटंच नाही तर ह्या दंभ आहे. व्यंकटेश माडगुळकरांची गोष्ट आहे गण्या भपक्याची, त्याच्यामध्ये एक घरामध्ये शेतकरी घरातला मुलगा मोठा भाऊ कष्ट करून त्यातले त्यात शेतीतनं दिवस काढायचा प्रयत्न करत असतो, आणि त्याचा धाकटा भाऊ गण्या
याला नेहमी कोणीतरी भेटायचं आणि त्याला सांगायचं काय कष्ट करतो, तुला कावळ्याची जूक गवसली तर एकदम धन सापडेल, सापाची जूक सापडली तर आणखी काही सापडेल, आणि तो कावळ्याच्या नागांच्या जुगा गवसण्यामध्ये वानोमाळ खेळत व्हायचं. अध्यात्म किंवा ज्ञान क्षेत्रातले आध्यात्मिक हे गण्या भक्ते आहेत. कणाकणानी कष्ट करून काही मिळवण्याची हिंमत नसलेले हे पलायनवादी आहेत. यांनी कोणत्याही ज्ञानामध्ये भर घातली नाही, एवढंच नव्हे तर आपल्या अज्ञानाचा वापर त्यांनी हा त्यातले त्यात समाजातले जे दांडगे असतात, राजकीय सत्तेनी असोत का धनानी असोत, यांच्या पदवी वाहून त्यांचीच ताकद फक्त वाढवण्याकरता केला. हे अध्यात्मवादी ज्ञानसिद्धांती नव्हे तर केवळ दांभिक ढोंगी आहे ही पहिल्यांदा कल्पना मनामध्ये ठसवून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्ञानमार्गातल्या आणखी काही दोन महत्वाच्या गोष्टी कि ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा आधीच मुळामध्ये खूप मोठ्या आहेत. त्याच्यामध्ये आणखी दोन मर्यादा आपण घालत असतो. ती त्यातली पहिली मर्यादा म्हणजे गुरुजनांची मर्यादा. अमुक एक गोष्ट खरी आहे म्हटले म्हणजे माझ्या आईनी सांगितलं ते खरं असलंच पाहिजे, माझ्या बाबांनी सांगितलं खरं असलंच पाहिजे, आमच्या पुस्तकात आमच्या धर्मग्रंथात लिहिले विवेकानंद म्हणतात म्हणजे मग खरं असलंच पाहिजे, अशा तऱ्हेच्या तुमच्या डोळ्यावरती तुम्ही आधीच झापडी घालून घेतल्या तर मग तुमची ज्ञानेंद्रिय काम करण्याची शक्यता कमी आहे. तसंच कोणतंही पुस्तक एका ठिकाणी एका वेळी लिहून काढलेलं हे ज्यावेळी लिहून पूर्ण होतं त्याचवेळी ते अज्ञानमय होऊन जात. फार ते एखाद्या पुस्तकाचं 5 वर्ष आयुष्य असेल, एखाद्या पुस्तकाचं 10 वर्ष असेल, एखाद्या 50 वर्षाचं असेल. कोणी जर सांगू लागलं की आमचे आजोबा म्हणत होते ते संसाराविषयी खरं आहे, त्याचा अर्थ असा की पोरगा 72. कुणी जर असं सांगू लागला की 1000, 2000, 3000 वर्षापूर्वी लिहिलेले ह्या आमच्या पुस्तकामध्ये धर्मग्रंथामध्ये ते बायबल असो गीता असो कुराण असो याच्यामध्ये सगळं विश्वाचं ज्ञान दिलं आहे, त्याचा अर्थ एवढाच की पोरगा 72 आहे, याला नवीन ज्ञान काही मिळवण्याची पात्रता किंवा ताकद नाही, म्हणून तो जुन्या गोष्टीचं कौतुक करतो. आपली ज्ञानेंद्रिय कार्यक्षम ठेवणे, ती कार्यक्षम असतातच, तुम्ही थांबवली नाही तर ती आपलं काम करीतच असत, पण त्या पलीकडे जेव्हा जेव्हा न समजणाऱ्या गोष्टींचा ढीग फार जमला आहे त्याचा अर्थ काही लावला पाहिजे अशी जेव्हा परिस्थिती तयार होईल तेव्हा नवीन अर्थ लावण्याची उर्मी मनामध्ये असली पाहिजे. आणि जर का नवीन मांडणी करता येते असं दिसलं तर नवीन मांडणी करायला हाय काय करता कामा नये. नवीन मांडणी इतकी सोपी गोष्ट नाही, अत्यंत वेदनामय गोष्ट आहे. घरामधली गृहिणी काही वेळ कसं काम करते, ठीक आहे नवीन गोष्ट आली ती तात्पुरती कुठेतरी ठेवून टाकते आणि मग एक दिवस कमरेला पदर खोचून हातामध्ये झाडू घेऊन उभी राहते, सामान जे काही इकडं तिकडं फिरवते, ज्या प्रत्येक गोष्टीला योग्य ती जागा काढते आणि तेव्हा तिला समाधान होते. आणि जी आळशी गृहिणी असेल ती असंच सामान साठवून देते, कचरा कपाटाच्या खाली लुटून देते. आपण बहुतेक माणसं ही या आळशी गृहिणीप्रमाणे आपलं मेंदू ठेवत असतो. नवीन जी काही माहिती येईल ती तिचा अर्थ लागत नसला तरी ती तशीच कचऱ्यामध्ये टाकून कोपऱ्यामध्ये टाकून ठेवतो. नवीन मांडणी करायचं धाडस आपल्यापैकी 1000 सुद्धा होत. जी काही मांडणी आपल्याला आई बापांनीच दिली असते तीच बहुतेक माणसं पुढे चालवतात. किंवा मग अशी काहीतरी एक मांडणी तयार करतात की ज्या मांडणीमध्ये फारसा काही डोक्याला त्रास नको. उदाहरणार्थ मंडल आयोगावरती आपलं मत द्यायचं, मग काय म्हणायचं, गोविंद तळवलकरांचा आग्रह घ्यायचा ते आपलं मत चिकटवून घ्यायचं किंवा आपल्याला जे काही सोयीस्कर असेल ते मत चिकटवायचं. व्हिएतनामच्या प्रश्नावरती एक मत दुसरं असं कोणाचं तरी चिकटवलं. शिक्षण कसं असावं याच्याबद्दल मत असंच एक चिकटवलं. किंवा कृषी नीती कशी असावी याच्याबद्दलही असं एक फुटकळ मत
असं बहुतेक जण आपली विचार पद्धती ही वेगवेगळ्या चिन्ह्यांची एकत्र केलेली गोधळी असावी अशी गोधळी बनवतात. विचार पद्धती ही एक सूत्रानी विणलेली, एका धाग्यानी विणलेली अशी, आणि ती पुन्हा एका धाग्याने इतक्या कष्टाने विणल्यानंतर पुन्हा असं लक्षात आलं की नाही ती तोटकी आहे, कि ती सबंच्या सबंध टाकून देऊन पुन्हा नवीन एक धाग्याचं सुबक सलग वस्त्र विणण्याची ताकद, ही विचार करण्याची आणि सत्य परिस्थिती समजण्याची पहिली पूर्व अट. ज्यांनी आजपर्यंत ज्यांना जे काही ज्ञान झालं ते ह्या मार्गाने झालं काय, म्हणजे ज्यांनी ज्ञान मिळवलं त्यांनी असे काही परिश्रम केले, पराकाष्ठा केली, तेव्हा त्यांना ज्ञान झालं काय असं सांगणं फार. ज्यांनी आपली ज्ञानेंद्रिय उघडी ठेवली असे हजारो लाखो, ज्यांनी तपस्या के, तपस्या म्हणजे ज्ञानाच्या अर्थाने वाचन लेखन किंवा प्रयोग केले अशांची संख्या लाखो आहे, पण त्याच्यापैकी एखाद्याला कळतं. न्यूटनचं नाव झालं याचा अर्थ न्यूटन काही संशोधन करणारा एकटाच मनुष्य होता असं नाहीये. त्या विषयावर हजारो लाखो माणसं, शेकडो माणसं काम करत असताना सुद्धा न्यूटनच्या डोक्यामध्ये न्यूटनच्या नावाने तो सिद्धांत आला हा एक प्रकारचा, हाही एक अपघात आहे. आणि हे जे अपघात आहेत या अपघातांचा सिद्धांत काय, हे अपघात कसे काय समजावून घ्यायचे या संबंधीचा विचार आपण याच्या नंतर चर्चा.